ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खर्चाचा हिशोब सादर न केल्यानं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फुलंब्री तालुक्यातील विविध ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवलं आहे त्यात उमरावती येथील सरपंच तस्लिमाबी अक्रम पठाण यांचाही समावेश आहे त्याचबरोबर पराभूत झालेल्या त्रेचाळीस सदस्यांना देखील पाच वर्ष निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केले जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे फुलंब्री तालुक्यात ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार सतरा आणि मार्च ते मे दोन हजार अठरामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या यामध्ये निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चाचे विवरणपत्र एक महिन्याच्या आत देणं बंधनकारक होतं मात्र निवडणुकीनंतरही आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनीही खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही राज्य निवडणूक आयोगाने विजयी झालेल्या उमेदवारांना आणि पराभूत उमेदवारांकडून खर्चाचे विवरणपत्र घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते प्रशासनाने निवडून आलेल्या आणि पराभूत उमेदवारांना नोटीस देखील दिल्या होत्या त्यापैकी छप्पन्न उमेदवारांनी खर्चाचा हिशोब न दिल्यानं त्यामुळे प्रशासनाने संबंधित उमेदवारांना नोटीस बजावल्यानंतरही हिशोब सादर न केल्यामुळे प्रशासनाने तुम्हाला अपात्र का ठरवू नये अशी नोटीस देखील बजावली होती त्यानंतरही उत्तर न दिल्यामुळं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार सतरा आणि मार्च ते मे दोन हजार अठरा दरम्यान झालेल्या निवडणुकीतील निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या छप्पन्न ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवलं आहे